एक मुद्दा आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रान जसे आता त्यांनी भूमिका घेतल्या, आम्ही मंदिर महासंघ, गोमंतक मंदिर महासंघ, भाईपंडित असा मंदिरांचे टेबल असोसिएशन, फाल्यां आमचेरूय ही पाळी येतली काय कितें हांगासर की सगळ्या मंदिरांतल्यान हनुमान चालीसा मोठ्या मोठ्यान लावपाची, न पेक्षा सरकारान ह्या निवेदनाची त्वरीत दखल घेवची, हिंदूंच्या भावनांची दखल घेवची आणि ह्याचो सामाजिक जो दृष्टिकोन असा तोय तुमचे समोर मांडलेलो असा, त्यामुळे हाचेर जर त्वरीत ॲक्शन झाली ना जाल्यार गोव्यातूय फाल्यां अशे तरेन मोठ्या प्रमाणान हनुमान चालीसा वाजयली वतली हाची सरकारान नोंद घेवची, त्या खातीर कृपया सरकारान त्वरीत हे जे कितें भोंगे लायल्ले आसा, व्हडल्या प्रमाणान त्रास जाता, नॉयज पोल्युशन आसा, ताचेर त्वरीत एक्शन घेवची हीच आमची मागणी आसा. सगळे जाण अपेक्षा करता कायद्याचो भाग करचो, मागीर हांगा कितें कायदो पाळो वचना, रामनमीच्या रॅली संदर्भात एक नियम आनी ताचेर दगडफेक जाता तेन्ना तांचेर कायदेशीर कारवाई तशीच जावंक जाय. जे कितें कायद्यान आसा ते केल्ले आसा आनी हे कायद्याचे जे बसता, ह्यो ऑर्डर्स पास जाले जाल्यार ते ताचे इम्प्लिमेंटेशन कित्याक जायना, होच प्रश्न आमी ह्या माध्यमांतल्यान विचारूंक सोदता. तुमी डेडलायन कितें दिलो, तुमी डेडलायन कलेक्टर डेडलायन आसलो तर तुमी कितें फुडें कितें या डेडलायन आमी ठरयतले सगळे एकत्रीत आनी फुडें डिक्लेर करतले, आतां आमी पळयता सरकार कितें निर्णय घेता त्या प्रमाणे. ओके, नांव कितें तुमचें? म्हजें नांव जयेश तळी, गोमंतक मंदीर महासंघ. समिती तर्फे तसेच बाकीचे काही संघटनेचे प्रतिनिधी पण हांगा आसा. आम्ही हांगा नॉर्थ गोवा कलेक्टर जे आसा त्यांचे कडेन आम्ही एक निवेदन दिवच्या करता आयले, तर हे निवेदन जे अजानाच्या निमित्तान जे लाउडस्पीकर वापरले वयता पळय, तर त्या संदर्भात आसा की फोंडा हांगाचे एक व्यक्ती वरुण प्रिळोळकर यांच्यानी मार्च 2021 तर ह्या सालान त्यांच्यानी एक पिटिशन फायल केल्ले बॉम्बे हायकोर्ट गोवा ब्रांच. तर हांगा पिटिशन जेन्ना त्यांच्यानी फायल केले, त्यांचे हियरिंग जेन्ना आसले तेन्ना हायकोर्टान त्यांकां एक आदेश दिलो की एडिशनल कलेक्टराक आदेश दिलो की त्यांच्यानी ज्या ज्या ठिकाणी हे बेकायदेशीर अजाना करता हे लाउडस्पीकर जे वापरले वयता पळय, तर हेची चौकशी जावची म्हणून. आणि त्याच्या नंतर ते जावन सुद्धा आज आम्ही पळयता की अनेक ठिकाणी इलिगल लाउडस्पीकर जे आसा ते अजाना करता वापरले वयता. आमचा प्रश्न फक्त हो आसा की आम्ही सगळेजण संविधान मानणारे लोक असा, कायदे मानणारे आम्ही सगळे लोक असा, जाल्यार मागीर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट अशा तरेचे समजा कायदे समजा काढतात की जे लाउडस्पीकर जे आसा, ज्या लाउडस्पीकरामुळे संपूर्ण समाजाक त्रास जाता, तर हे समजा बेकायदेशीर आसा जे ते काढचे असे म्हणून आदेश जर पोलिसांक जर हायकोर्ट दिता जाल्यार पोलिसांनी ती कारवाई करपाक जाय. आमचो देश जो आसा तो सर्वधर्म समभाव किंवा आम्ही सेक्युलर म्हणता लोकशाहीचो देश असा, असे असताना आज आम्ही पळयता की सावदी अरेबिया सारखो इस्लामिक देश सुद्धा थंयसर सुद्धा लाउडस्पीकरांचेर बॅन घातलेले असा. मुळात जर पळयले इस्लामा करता अजान वाजोवपा करता लाउडस्पीकर आसपाक जाय असे म्हणून कंपल्शन खंयसरूच बरयल्ले ना, आणि असे असून सुद्धा आज आम्ही पळयता की अशा पद्धतीचे जे लाउडस्पीकर जे असा ते वाजयले वयता आणि त्याचा त्रास जो असा तो सर्वसामान्य जनतेक कसो कसो जाता. साऊंड पोल्युशन ॲक्ट जो असा तर तो किती म्हणता रातचे 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मोठ्या आवाजान लाउडस्पीकर आम्ही वाजोवपाक शकना, वो कायदो असा. तर हेजे तंतोतंत पालन कित्याक केले वचना? आज आम्ही पळयता की 6च्या पहिली सुद्धा अजानातून व्हडल्या व्हडल्यान आवाज जातात, त्याचा त्रास कोणाक जाता? आमच्या सुप्रीम कोर्टान प्रत्येक भारतीयाक असं एक फंडामेंटल राईट दिलेलो असा की प्रत्येकाची झोप ही आवश्यक असा म्हणून, म्हणजे स्लीप इज द फंडामेंटल राईट ऑफ एव्हरी इंडियन. असे असताना सुद्धा आम्ही कित्याक मुक्ता या फंडामेंटल राईटात? आणि जेन्ना जेन्ना निवेदना घेऊन पोलिसाकडे येतात किंवा निवेदना घेऊन अशा पद्धतीने आम्ही दिवपाचा प्रयत्न करता त्यांना त्यांना हेजेर कारवाई जावपाक जाय. आज आम्ही हांगा आयला ती आमची एक मागणी घेऊन की आम्ही कलेक्टराक हे निवेदन दिलेलं असा की यांच्यानी हेची दखल घेऊन हेजेर योग्य ती कारवाई करची. सुभाष सावंत, आज इथे जे निवेदन दिलेलं आहे कलेक्टरना ते त्याचा एक आहे तो कायद्याचा भाग आहे आणि दुसरा भाग आहे तो सामाजिक भाग आहे. आता मोठ्या मोठ्याने जेव्हा लाउडस्पीकरवरती अजान वगैरे दिली जाते तर त्याचा त्रास आहे तो सर्वसामान्य म्हणजे लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत होतो. इतकंच नव्हे तर जो सायलेंट झोन असतो तर त्या सायलेंट झोनचं पण किती पालन केलं जातं, तिथे शाळा असतील, मुलांच्या आता परीक्षा आहेत, तर हा सगळा विचार कोणी करायचा? तर ही जी सामाजिक बांधिलकी आहे, कायदा एक आहेच, कायदा सुव्यवस्थेसाठी आहे, पण एक सामाजिक बांधिलकी पण असते ना. समाजामध्ये राहणारे जी लोक आहेत त्यांना आपल्या कुठल्या कृतीचा त्रास तर होत नाही ना, हा विचार तर आता करायला आवश्यकच आहे आणि हा विचार सर्वसामान्य सर्वांनीच केला पाहिजे. आणि जिथे तुम्ही समाजाला असं गृहीत धरता
की आम्हाला पाहिजे तो कायदा, आम्हाला पाहिजे तसा करू, तर समाज हे काय खूप दिवस सहन नाही करणार आहे. कुठे ना कुठेतरी मग याच्या संदर्भामध्ये जेव्हा अभिव्यक्ती होईल तेव्हा ते वेगळे प्रश्न निर्माण होतात. पण जेव्हा आपल्या हातामध्ये आहे आपण याच्यावरती कारवाई करू शकतो, समाजाचा पण विचार करू शकतो, कायद्याची पण बाब आहे तिचा पण आपण विचार करू शकतो, आणि योग्य प्रकारे आपण जर निर्णय घेतला तर जो काय इथे सर्व लोकांमध्ये एक प्रकारची बंधुभावना आहे तर ती वाढीस लागेल. आणि मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघितलं आहे की एकीकडे आता अजानच्या विरोधामध्ये लाऊडस्पीकरवरती मोठमोठ्याने वेगळ्या प्रकारचे हे पण लावले जात आहेत. म्हणजे असा प्रकारचा जो एक अतिरेक झाला की त्याला मग दुसरं हे योग्य नाही आहे ना. मग समाजाला योग्य दिशा देणं हे आवश्यक आहे आणि समाजाला त्रास होणार नाही हे सगळ्यांनी आता बघायला पाहिजे. म्हणजे वरुण पिळगावकर यांनी मार्च 2021 पिटिशन फाईल केलं होतं तर तेव्हाच ती त्यांनी ऑर्डर काढली होती हायकोर्टने, आणि ती आपल्याला सोशल मीडियावर जर आपण गेलो तर तिथे बघायला पण मिळते. ऑनलाईन ऑर्डर किती मेन्शन केलं की बंद करचे म्हणून काढचे म्हणून हा त्यांच्यानी असं मेन्शन केलेलं असा की त्यांच्यानी चौकशी करची. म्हणजे मॉस्काची यांच्यानी सगळी परवानगी घेऊन बी आदेश काढलेला असा की त्यांच्यानी विद इन दॅट लिमिट तो आवाज जो असा तो 75 डेसिबलच्या वयर आसपास जायना अशी ती ऑर्डर असा. आणि असे असताना मोठ्या मोठ्या आवाज आमच्यासाठी 75 डेसिबलच्या वयरू आवाज जर येत असला तर इलिगल असा न्हू. तर अशा पद्धतीचे मॉस्क असा ते म्हणजे अशा पद्धतीचे जे लाऊडस्पीकर लायले वयता पण ते बंद करपाक जाय कसं ते आदेश असा. इलिगल आहात ते बंद करतात. हा आम्ही कोणाच्या प्रेयराच्या अगेन्स्ट ना, आम्ही खंयच्या अगेन्स्ट असा लाऊडस्पीकरच्या अगेन्स्ट असा. जे मोठ्या मोठ्या आवाज आमचे सुप्रीम कोर्टान जो आदेश दिला, हायकोर्टान जो आदेश दिला त्याचे पालन करपाक जाय विद इन दॅट लिमिट. जे किती असा ते 75 कलेक्टरांनी किती सांगला ते इम्प्लिमेंट करता. कलेक्टरांनी सांगला आपण आय विल गो थ्रू द मेमोरेंडम, आपण वाचता अभ्यास करता आणि आपण योग्य ती कारवाई करपाचा प्रयत्न करता. तुमका परत आपयता म्हणलं तेने, आपयता म्हणलं परत असे काय सांगू ना. त्यांच्यानी सांगला की आपण कारवाई करण्याचा प्रयत्न करता म्हणून आपण जे किती पहिले अभ्यास करता मेमोरेंडमचा. तुमचे नाव सांगतो. माझं नाव गोविंद चोडणकर, हिंदू जनजागृती समिती. ओके.